पावसाळ्यामध्ये मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे जुनी झाडं पडताना दिसत असली तरी इतरही अनेक कारणांमुळे झाडांचं अस्तित्व धोक्यात आलंय. गेल्या 6 दिवसात मुसळधार पावसानं मुंबईत 11 जणांचे बळी घेतलेत. यापैकी 3 जणांचा मृत्यू हा झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये झालाय. दरवर्षी पावसाळ्यामध्ये 1.5 ते 2 हजार झाडं कोसळत आहेत. केवळ जून महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास झाडे कोसळण्याच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. जून 2012 449 घटना, जून 2013 638, जून 2014 372, तर 23 जून 2015 पर्यंत 686 झाडं कोसळली आहेत. आता या पडलेल्या झाडांच्या ठिकाणी नवी झाडं लावली जाणार आहेत. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवी हस्तक्षेपांमुळेही मोठ्या प्रमाणात शहरातील झाडं कमी होत आहेत. विकास कामात अडथळे ठरण्याच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडं तोडली जात आहेत. त्यातच फुटपाथवरील झाडांच्या बुंद्यापर्यंत पेवर ब्लॉक, सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून झाडांचा जीव घेतला जातोय. त्यामुळेच झाडांची मुळे कमकुवत होऊन झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.